आज बनवणार आहे कोथिंबीरची वडी। तर मी एक जुडी घेतलेली आहे ही कोथिंबीर आणि साफ धुतली आहे, धुवून साफसुथरी केली आणि ती सुकवली आहे बघा पंख्याखाली, कारण पावसाचे दिवस आहे, माती माती असते, दिवस धुवायला चांगली पाहिजे। नंतर ही एक वाटी बेसन टाकते, एक छोटी वाटी तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ का टाकतो तर ते कडक कडक झाले कडक झाले पाहिजे, त्यासाठी तांदळाचं पीठ टाकते। तीळ टाकते, एक अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे, आलं लसूण आणि मिरची, ते एक चमचा मोठा, चवीपुरतं मीठ घ्यायचं, पाणी मात्र अजिबात नाही घ्यायचं, पाणी घेतलं तर मग ते कुरकुरीत नाही होणार आणि तसे नरम नरम राहणार किती तुम्ही तळलं तरी। तर हे आपण हे एकदम पायाच्यामध्येच घ्यायचं करून। अजिबात मी पाणी घातलेलं नाही आहे, हा पाणी अजिबात घालायचं नाही, तर पाणी तुम्ही घातलं तर ती बरोबर लागणार नाही, ती नरम नरम होणार, तुम्ही तळलं तरी कडक होणार नाही। 2 चमचे तेल घातलं आहे, 15 मिनिट कुकरला लावणार आणि कुकरची शिटी काढून ठेवायची, कुकर मध्ये आता वापरून घ्यायचे 15 मिनिट आणि कुकरची शिटी काढून ठेवायची, 15 मिनिटांनी उघडायचं। मी कुकर घेतलाय, त्या कुकर मध्ये मी हे 15 मिनिट वापरून घेणार आहे। वडी आपली झालेली आहे बघा, तुम्ही बघून घ्या, अशा कोथिंबीर वडी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही बघा छान झाली आहे।
किमाची रेसिपी तुम्ही बघितलं त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे। तर ही मी रेसिपी केली आहे, तर तुम्ही आपल्या घरी नक्की करून बघा आणि ते मला कमेंट करा। धन्यवाद।